नमस्कार, मी शेख आहे. माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आता बातमीपत्र विस्ताराने. दत्तनगर प्रभाग क्रमांक 10 चे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचार रॅलीचे नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली आहे. दत्तनगर प्रभाग क्रमांक 10 चे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद. महानगरपालिका निवडणूक 2017 प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रवादीचे महिला पदाधिकारी कल्पनाताई डोंगरेकर व प्रचार प्रमुख पप्पू कुलकर्णी व तसेच गणेश दादलापूरकर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचार रॅलीची सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 10 दत्तनगर राष्ट्रवादीचे उमेदवार सारिका बच्चेवार, रेखाताई शिंदे, हरप्रीत कौर पुजारी यांना उमेदवारी दिली आहे. या प्रभागात गोरगरीब जनतेच्या मूलभूत सुविधा व अडीअडचणीला धावून जाणारे म्हणून सर्वांना परिचित आहे. जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या या तिन्ही उमेदवार यांना मनपासाठी उमेदवारी दाखल केल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने विरोधकाची पायाखालची वाळू सरकत आहे. उमेदवार म्हणून या ठिकाणी जनतेसमोर उभी आहे. आज या प्रभागामध्ये कोणतेही विकास कामं झालेली नाही आहेत. या प्रभागामध्ये 5 वर्षांमध्ये लोकांना अतिशय बिकट परिस्थितीला समोर जावं लागत आहे. पतदिव्यापासून नाली, रस्ते इत्यादी अनेक प्रश्न आज जनतेसमोर आहेत. लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला 5 वर्ष या ठिकाणी नगरसेवक असून देखील आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही. कोणतेही मूलभूत सुविधा आम्ही घर टॅक्स भरत असताना देखील आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. तर आम्हाला यावेळी चांगले उमेदवार निवडून द्यायचे आहेत. आणि खासगी सारिका बच्चेवार लोकांसमोर आज हेच सांगत आहे लोकांना की मी ह्या वार्डाचा निवडून जर आले तर योग्य रीतीने विकास करेल. जे काही लोकांच्या मूलभूत समस्या आहे त्या बिलकुल चांगल्या प्रकारे सोडवेल. जर मला जनतेने निवडून जरी नाही दिलं तरीही हा विषय नाही आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं हेच कर्तव्य नेहमी राहिलेलं आहे की मी जनतेच्या नेहमी समस्या सोडवत राहिले पाहिजे आणि माझा नेहमी हा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. ज्या पद्धतीने सध्याला नांदेड महानगरपालिकेचा प्रचार चालू आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही सगळे फिरत आहोत त्या पद्धतीने मला असं दिसत आहे की नांदेड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागच्या 10 जागा होत्या, त्यापैकी 3 नगरसेवक भाजपमध्ये गेलेले आहेत. तर ह्यावेळेस आमचे कमीत कमी 15 नगरसेवक निवडून येणार आहेत. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधनं आमच्या रेखाताई बच्चेवार असतील किंवा शिंदेते असतील किंवा आमच्या हरप्रीत कौर पुजारी ते असतील, ह्या सगळ्या जणींचा प्रचार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू असून ह्या प्रभागामध्ये आम्ही नक्कीच चमत्कार घडवणार आहोत. तसेच नांदेड शहरामध्ये सुद्धा आमचा राष्ट्रवादीचा नक्कीच चमत्कार घडेल आणि सत्तेच्या चाव्या काही झालं तर राष्ट्रवादीच्या हातात राहतील एवढी मला खात्री आहे. मागील 20 वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता इथे होती, आज युती झाली नाहीये, तर नेमकं कारण काय? मी राष्ट्रवादीची सत्ता, राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची सत्ता असं म्हणू शकणार नाही. इथं काँग्रेसचीच सत्ता होती असं म्हणायला आपण हरकत नाही. इथं वन मॅन शो अशोक चव्हाण साहेबांनीच सगळी सत्ता राबवलेली आहे आणि जे काय इथं नांदेडमध्ये दिसत आहे आणि घडत आहे हे सगळं फक्त सन्मान्य अशोक चव्हाण साहेबांमुळेच घडत आहे. दुसरा कुणाचाही त्याच्यात हात नाही. जो काय महानगरपालिका भ्रष्टाचार आहे, जे काही इथं कचऱ्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, एवढा मोठं तुमच्याजवळ धरणं असून आणि गोदावरीचं पाणी असून सुद्धा तुमच्याकडे नांदेडमध्ये सुद्धा 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी येतं, हे नांदेडकरांचं दुर्दैव आहे. मी तर असं काल सुद्धा बोललो, भाषणामध्ये बोललो होतो की माननीय अशोक चव्हाण साहेबांनी खरं तर विकासाच्या नावावर मतं मागू नये. 20 वर्षापासून त्यांच्या हातात ही महानगरपालिका असताना सुद्धा त्यांनी एक आता विकासाच्या नावावर मतं मागतात, मग इतके वर्ष तुम्ही महानगरपालिकेत बसून केलं काय? आता वेळ झाली ब्रेकची. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. नमस्कार.